नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. परीक्षेला जाताना कुठली काळजी घ्यायची यावरती आज आपण चर्चा करणार आहे. सर्वप्रथम इयत्ता 10वीच्या सर्व मुलांना बोर्डाच्या परीक्षेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कंपास, मोठी पट्टी आणि पेन पेन्सिल सोबत घेतलं आहे की नाही हे पण तपासून पाहायचं आहे. कंपास अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, मोठी पट्टी, पेन, पेन्सिल हे सगळं तपासून बघायचं आहे. त्यानंतर हॉल तिकीट हवं आहे सोबत तुमच्या, हॉल तिकीट आहे का पहा, आणि शाळेचं आय कार्ड असेल तर ते आपल्याजवळ आहे की नाही हे पाहायचं आहे याची खात्री करून घ्यायची. यानंतर पेपर सुरू होण्यापूर्वीच पाणी पिऊन घ्यायचं आणि वॉशरूमला सुद्धा जाऊन यायचं आहे, म्हणजे मध्ये आपला वेळ नको वाया जाण्यासाठी. त्यानंतर पेपर सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदरच परीक्षा केंद्रावरती पोहोचायचं आहे. 5-10 मिनटं अगोदर पोहोचणार आणि नंतर आपण वर्ग शोधणार, याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. 30 मिनटं अगोदर पोहोचायचं आहे आणि शांत बसून राहायचं आहे. परंतु परीक्षा केंद्रात गेल्यावर शक्यतो अजिबात वाचायचं नाही आहे, मनाचा गोंधळ करून घ्यायचा नाही आहे आणि अभ्यास पण करायचा नाही आहे. आपण वर्षभर अभ्यास केलेला असतो, शांत निवांत बसायचं, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, मन एकदम शांत करून बसायचं आहे. ओके, त्यानंतर ज्या खोलीत आपला पेपर आहे त्या खोलीत आपला डेस्क बेंच व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करा. बेंच हालत वगैरे असेल तर पेपर लिहिताना त्रास होईल. बेंच जर हलत डुलत असेल, काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही तेथील सरांना किंवा कोणाला तरी भेटून सांगा, व्यवस्थापनाकाला भेटून सांगा किंवा मुख्याध्यापकांना तेथील भेटून सांगा की माझा बेंच खराब आहे, मला बदलून द्या. ओके, म्हणजे पेपर लिहिताना आपला वेळ जाणार नाही किंवा कम्फर्टेबल आपण पेपर लिहू शकतो कम्फर्टेबली. त्यानंतर अगोदरच उत्तरपत्रिकेवरील माहिती अचूक भरावी. उत्तरपत्रिकेवर आपण आपला नंबर असतो, ओके, हॉल तिकीटचा आपला नंबर असतो, त्यानंतर आपले सही असते किंवा इतर इन्फॉर्मेशन व्यवस्थित अचूक गोंधळ न करता भरायचे. त्यानंतर उत्तरपत्रिकेवर शाळेतील शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे योग्य त्या रेघा आपल्याला मारायच्यात. त्यानंतर प्रश्नपत्रिका हातात आल्यावर आधी शांतपणे ती प्रश्नपत्रिका वाचायची, कुठल्याही प्रकारचा गोंधळ करायचा नाही. आणि प्रश्नपत्रिका सोडवताना प्रत्येक प्रश्नाचा क्रमांक आणि उपप्रश्नाचा क्रमांक ठळक अक्षरात टाकावा. पूर्ण प्रश्न अजिबात लिहायचा नाही आहे, प्रश्नाचा क्रमांक टाकून उत्तर लिहायचे. यानंतर नवीन प्रश्न नवीन पानांवरच लिहायचा आहे. ओके, समजा प्रश्न क्रमांक 1 असेल, 1 मधला अ ब क ड ई ही ही जी आहेत अ ब कड ई असेल तर ती एकाच पानावर आली तरी चालेल. परंतु प्रश्न दुसरा चालू झाला तर तो नवीन पानावर, म्हणजे एक प्रश्न आणि त्याचे उपप्रश्न एका पानावर आले तरी चालतील. परंतु पहिला प्रश्न झाल्यावरती, पहिल्या प्रश्नातले उपप्रश्न सर्व संपल्यावरती दुसरा नवीन प्रश्न जो आहे तो नवीन पानावरच घ्यायचा आहे. यानंतर प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचे भान ठेवायचे आणि प्रत्येक प्रश्न योग्य वेळेत पूर्ण करावा याचं नियोजन करून परीक्षेला जायचं आहे. आणि पेपर सोडून झाल्यावर शेवटी तो पुन्हा तपासून पहा, तो पुन्हा तपासून पाहण्यासाठी 5-10 मिनटं ठेवा. ओके, आणि पुरवण्या घेतल्या असतील तर त्या व्यवस्थित जोडून घ्याव्यात आणि मुख्य उत्तरपत्रिकेवरती त्या पुरवण्यांची संख्या नोंदवावी. ओके, तर अशा प्रकारे आपण पाहिलं की परीक्षेला जाताना कुठल्या कुठल्या मुद्द्यांची काळजी घ्यायची आहे. तर हे सगळे मुद्दे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्हा सर्वांना बोर्डाच्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा.